एकता सातवी विषय के लिए प्रकरण सातवे सूत्र व्यक्तित्व दोष स्तंभाले। आज आपण या प्रकरण सातव्यामध्ये दोष स्तंभाले काय असतो याची माहिती घेऊया। आपण अगोदर दाखवला स्तंभाले शिकलेले स्तंभ म्हणजे खंब्यासारखे जे आलेखन दाखवले असतात स्तंभाले अशी आपल्याला या आलेखनाचे अनेक उपयोग असतात आपल्या माहिती। तर मोठी माहिती आपल्याला चित्राच्या स्वरूपात जे आलेख आलेखात मांडता येते चित्ररूपात त्याला स्तंभालेख म्हणतात। आता या ठिकाणी बघा उदाहरण किंवा वाचतो अजय आणि विजय यांच्या शेतातील गव्हाचे उत्पादन क्विंटलमध्ये किती आहे याची माहिती खालील दोन स्तंभालेखामध्ये दर्शवली आहे। त्याचे निश्चित करा म्हणजे दोन स्तंभालेख आहे हवाचा अजय खालचा विजय। बघा ही अजयची माहिती मग अजयचे उत्पादन बघा अजयचे आणि विजयचे मग अजयने 2011-12-13-14 साली त्याच्या शेतात उत्पादन घेतलं गव्हाचं ते उत्पादन क्विंटल मध्ये वाय अक्षावर आहे आणि एक्स अक्षावर वर्ष लिहिलेलं आहे। तसंच विजय सुद्धा बघा उत्पादन क्विंटल मध्ये मांडलेलं आहे वाय अक्षावर आणि वर्ष जे आहे ते एक्स अक्षावर मांडलेलं आहे परंतु त्यांचं प्रत्येकाचं उत्पादन प्रत्येकाचं वर्ग प्रत्येक वर्षी वेगवेगळं आहे। मग आपल्याला ही माहिती मांडण्यासाठी भरपूर जागा लागते। मग आपण असं करू ना ही दोन्ही माहिती एका चित्रात आली किती छान होईल म्हणजे आपली जागा पण कमी लागेल आणि आपल्याला माहिती पण जास्त सांगता येईल। आता या ठिकाणी बघा मी तो दोन्ही जे स्तंभ आहे त्या हा आले आणि हा आले एक ठिकाणी आणला आणि जोडला तेव्हा दोन दोन स्तंभ जोडले गेले म्हणून त्याला म्हणतात जोड स्तंभ आले। या ठिकाणी ही माहिती दोघं जे आलेच आहे या ठिकाणी मग आता बघूया मी वेगवेगळ्या दाखवले इथे बघा आजेचा जो जी माहिती स्तंभालेख आहे तो जांभळ्या रंगात आहे आणि विजेची माहिती पिवळ्या रंगात आहे। मग या ठिकाणी आपलं ओळख तयार पाहिजे म्हणून आपण आजे हा जांभळ्या रंगात दाखवलेला आहे आणि विजय पिवळ्या रंगात दाखवलेला आहे। मग आता पटकन समजेल की विजेची माहिती कोणती आजेची माहिती कोणती। तर आता बघूया उत्पादन क्विंटल मध्ये तर आपल्याला याच्यावर प्रश्न मांडता येईल आपल्याला हे जो आलेख आहे तो वाचन करता यायला पाहिजे। तर आलेखाला आलेखाचं वाचन करताना लक्षात घ्यायचंय की याच्यामध्ये काय माहिती सांगितलेली या टेपला 2011 साली दोघांचं उत्पादन गव्हाचं उत्पादन 40 क्विंटल सारखं आहे। नंतर 2012 मध्ये जर आपण पाहिलं तर हे आलेखचं उत्पादन 45 क्विंटल आहे आणि याचं उत्पादन 50 आहे आणि विजेचं उत्पादन 55 क्विंटल आहे। तसंच या 2013 साली जर आपण निरीक्षण केलं तुलना केली तर आजेचं उत्पादन वाढलेलं आहे 40 क्विंटल आहे आणि या ठिकाणी विजेचं उत्पादन कमी झालेलं आहे ते फक्त 30 क्विंटल आहे। जर 2014 साली त्यांच्या तुलना केली तर परत आजेचं उत्पादन या 2014 साली किती झालं 45 झालंय आणि विजेचं उत्पादन फक्त 40 क्विंटल आहे। म्हणजे आपल्या तुलना करण्यासाठी या आलेखाचा उपयोग होतो परंतु दोन्ही जी जागा व्यापत होती ती आपल्याला छोट्या जागेमध्ये भरपूर माहिती सांगितली गेली आणि हा पाहिला आपण जोड स्तंभालेखा होऊ शकतो। अशा प्रकारे आपल्याला आणखी दुसरी माहिती दुसऱ्या प्रकारची उदाहरणं सुद्धा या प्रकारे सोडवता येतील।